कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेल्या एअर इंडियाचे केंद्र सरकारनं आता 100% शेअर्स विक्रीला काढलेत. जाणून घेऊया त्यामागची काही कारणं. एअर इंडियानं सातत्यानं तोटा जाहीर करत आता कंपनीवर 58,282.9 कोटी रुपयांचं कर्ज असल्याची माहिती सरकारनं जाहीर केली आहे. एअर इंडियाच्या विक्रीमुळं निर्गुंतवणूक अर्थात डिसइन्व्हेस्टमेंट वाढवण्याचं सरकारचं उद्दिष्टही पूर्ण होणार आहे. एअर इंडियाचा इतिहास. 1930 साली JRD टाटांनी सुरू केलेल्या टाटा एअरलाइन्स कंपनीचे स्वातंत्र्यानंतर 1948 साली भारत सरकारनं 49% शेअर्स खरेदी केले. 1953 साली तिचं राष्ट्रीयकरण करून एअर इंडिया हे नाव देण्यात आलं. उदारीकरणानंतर एअर इंडियाच्या खासगीकरणाचे अनेक प्रयत्न झाले. दोन हजार 2018 सरकारनं एअर इंडियाचे 76% शेअर्स विकण्याचा प्रयत्न केला तेव्हा एकही खरेदीदार मिळू शकला नाही. म्हणून आता अधिक आकर्षक अटींसह सरकारनं एअर इंडियाच्या विक्रीची घोषणा केली आहे. काय आहेत नव्या अटी? एअर इंडियाची मालकी 100% खरेदीदाराला मिळेल. यासाठी पात्र कंपन्यांच्या नेटवर्कची अट 5,000 कोटींवरून 3,500 कोटींवर आणण्यात आली आहे. खरेदीदाराला 33,392 कोटींऐवजी आता 23,286.5 कोटींच्या कर्जाची जबाबदारी घ्यावी लागेल. खरेदीदारांकडून येणाऱ्या अटींचाही विचार करण्याचं आश्वासन सरकारनं दिलंय. बोली लावण्यासाठी 17 मार्च 2020 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. वाद काय आहे? खासगी विमान कंपन्या या लीजवर घेतलेली विमानं चालवतात, मात्र एअर इंडियाकडे असलेली 33 विमानं ही खरेदी केलेली आहेत. ही विमानं फायनान्स लीजमध्ये समाविष्ट नसल्याच्या मुद्द्यावरून सध्या वाद सुरू आहे. एअर इंडियाचे एकूण सुमारे 16,000 कर्मचारी आहेत, त्यातले 9,600 हे परमनंट एम्प्लॉई, तर इतर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्यांच्याही भवितव्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. तसंच एवढी मोठी प्रक्रिया 31 मार्चपर्यंत उरकण्याची घाई सरकार का करतंय असाही सवाल विचारला जातोय. कागदोपत्री फिस्कल डेफिसिटचे आकडे कमी दाखवण्यासाठी सरकार अतिघाई करत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. एअर इंडियाच्या कर्जाची जबाबदारी स्वीकारून सरकार एक प्रकारे सामान्य करदात्यांच्या डोक्यावरच ते लादत असल्याचा आरोप होतोय. जेट एअरवेज, किंगफिशर यासारख्या खासगी विमान कंपन्यांच्या दिवाळखोरीबाबत सरकार चौकशी करत असताना एअर इंडियाच्या बाबतीतही अशाच चौकशीची मागणी केली जाते. तर एअर इंडियाची विक्री हाच आर्थिक हिताचा एकमेव मार्ग असल्याच्या भूमिकेवर सरकार ठाम आहे. तुम्हाला काय वाटतं?